वेलकम स्टुडंट्स वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो आजच्या वर्कशॉपमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटचं स्वरूप आणि याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत ऍक्टिव्हिटी शीट संपूर्ण जी ऐंशी गुणांना असते त्याच्या टिप्स अँड ट्रिक्स सिम्पल लँग्वेजमध्ये ऑल पॉइंट कव्हर्ड विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये सेक्शन वन असतो लँग्वेज स्टडी काय असतो लँग्वेज स्टडीचा आणि याला एकूण गुण असतात दहा सेक्शन वन लँग्वेज स्टडी दहा गुण लँग्वेज स्टडीमध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन वन ए प्रश्न पहिला ये प्रश्न पहिला ए काय असतो प्रश्न पहिला ए याला सूचना असते डू ॲज डायरेक्टेड एनी फोर या विभागामध्ये या शेक्शनमध्ये या प्रश्नामध्ये एकूण ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात किती सहा आणि याला गुण असतात आठ सोडवायच्या ऍक्टिव्हिटी किती असतात चार एकूण ऍक्टिव्हिटी किती आहेत याच्यामध्ये सहा सोडवायच्या किती आहेत चार एकूण गुण किती आहेत आठ सहा ऍक्टिव्हिटी यापैकी फक्त आपल्याला चार ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत आणि याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स द वर्ड्स म्हणजे शब्द पूर्ण करा बाय यूजिंग करेक्ट लेटर्स लेटर्स म्हणजे अक्षर योग्य थी अक्षर वापरून खाली दिलेले शब्द पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एकूण चार शब्द दिले जातात व प्रत्येक शब्दामध्ये एक रिकामी जागा सोडलेली असते बघा आपल्याला या ठिकाणी समोर दिसतंय पहिल्या शब्दामध्ये ओच्या ठिकाणी रिकामी जा ओच्या नंतर ठिकाणी नाही ओच्या नंतर रिकामी जागा सोडलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये वायच्या नंतर रिकामी जागा सोडलेली आहे त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे तिथं जीच्या नंतर रिकामी जागा सोडलेली आहे आणि चौथा शब्द आहे त्या शब्दामध्ये यशच्या नंतर कोरी जागा सोडलेली आहे आणि आता कोऱ्या जागेमध्ये आपल्याला शब्द लिहायचा आहे आपण जर पहिला शब्द पाहिला तर त्याच्यानंतर आपण जर एफ लिहिलं एफ तर तो शब्द तयार होतो ओ एफ टी एन ऑफन दुसरा शब्द आहे आर ओ वाय ए एल या ठिकाणी ए लिहिलं तर तो शब्द तयार होतो रॉयल तिसऱ्या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर तिसरा शब्द आहे जिच्या नंतर ई e एन जी ए एथ जर आपण ए लिहिलं ए तर तो शब्द तयार होतो एंगेज आणि शेवटचा शब्द आहे चौथा याच्यानंतर यशच्या नंतर एक मी जागा आहे आपण जर तिथं आय लिहिलं डी एस आय जी एन तर तो शब्द तयार होतो डिझाईन अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी अत्यंत सोपी आहे आपण ती सोडवू शकतो याच्यानंतरची आणि या ऍक्टिव्हिटीला किती गुण असतात दोन किती गुण आहेत दोन याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे दुसरी काय आहे त्या ऍक्टिव्हिटी या मध्ये सूचना दिलेली आहे आपल्याला पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर एकूण गुण आहेत दोन काय आहे सूचनेचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दोन गटामध्ये चार चार शब्द दिले जातात व हे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने म्हणजे ए बी सी डीच्या क्रमाने आपल्याला हे शब्द लिहावे लागतात याच्यामध्ये दोन गटामध्ये चार चार शब्द दिले जातात व चार शब्दांपैकी आपल्याला प्रत्येक गटातील चार शब्द एबीसीडीच्या क्रमाने मांडायचे असतात एबीसीडीच्या क्रमाने मांडताना आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये सुरुवातीस आलेल्या अक्षराचा विचार करावा लागतो आपल्याला इथे दिसतंय पहिल्या शब्दामध्ये वाक्याच्या सुरुवातीला यस आहे दुसऱ्या शब्दामध्ये बी आहे तिसऱ्या शब्दामध्ये शब्दाच्या शब्दा सुरुवातीला शब्दा एल आहे आणि चौथ्या शब्दामध्ये शब्दाच्या सुरुवातीला सी आहे या ठिकाणी जर आपण पहिल्या गटातील शब्द जर एबीसीडीच्या क्रमाने लावायची ठरवली तर सुरुवातीला शब्द येईल बॉटम कोणता शब्द येईल बॉटम त्याच्यानंतरचा शब्द आहे येणारा एबीसीडीच्या क्रमाने क्वॉटन कोणता शब्द क्वाटन क्वाटनच्या नंतर येईल लिजेंड कोणता शब्द येईल लिजेंड आणि शेवटी शब्द येईल सेटल आपल्या लक्षात आलेलं असेल परंतु विद्यार्थी मित्रांनो जर शब्दाच्या सुरुवातीचं अक्षरच जर सारखं असेल तर काय करायचं जेव्हा शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर सारखं असतं बघा डी या ठिकाणी डी सारखं आहे दुसऱ्या शब्दामध्ये डी सारखं आहे तिसऱ्या शब्दामध्ये सु, सुद्धा डी आलेले आहे आणि चौथ्या शब्दामध्ये सुद्धा डी आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल त्याच्यानंतर जे दुसरं अक्षर आलेलं आहे त्याचा विचार करावा लागेल दुसरंही सारखं असेल तर तिसरं बघा इथं डीस आणि इथं सुद्धा डीस तीन अक्षर सारखी आलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला चौथ्या अक्षराचा विचार करावा लागतो अशा पद्धतीनं आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे शब्द लिहिल्यानंतर इथं आपल्याला मिळणार आहेत दोन गुण याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते तिसरी कोणती आहे ती पंक्चवेट पंक्चवेट द फॉलोविंग खाली दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर करा एकूण गुण असतात दोन या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकूण दोन वाक्य दिले जातात विराम चिन्हे न वापरलेली आणि या वाक्यांमध्ये आपल्याला विरामचिन्हे वापरून ती वाक्य परत उत्तरपत्रिकेत लिहावी लागतात जसे की वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने केलेली नसते ती आपल्याला कॅपिटल लेटरनी करावी लागते तसेच वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार एकतर फुल फुलस्टॉप द्यावा लागतो प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागतं किंवा उद्गारवाचक चिन्ह इन्व्हर्टेड कॉमांमधील वाक्य असेल तर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करावा लागतो अशा पद्धतीने विरामचिन्हांचा वापर करून वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला मिळणार असतात दोन गुण याच्यानंतरची चौथी ऍक्टिव्हिटी आहे मेक म्हणजे बनवा मेक फोर वर्ड्स चार शब्द बनवायचे आहेत आणि प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी मिनिमम थ्री लेटर्स तीन अक्षरं असायला पाहिजेत कोणते तीन शब्द बनवायचे यूजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड सबस्टन्सेस या ठिकाणी आपल्याला शब्द दिला जातो व त्या शब्दातील अक्षर घेऊन आपल्याला कमीत कमी चार शब्द बनवावे लागतात आणि एका शब्दामध्ये कमीत कमी तीन लेटर्स म्हणजे अक्षर असावी लागतात आणि याला गुण मिळतात दोन याच्यानंतर जी पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पाचवी ऍक्टिव्हिटी आणि याच्यामध्ये सूचना काय दिलेली बघा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल जसं आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे त्या पद्धतीनं त्या शब्दाशी संबंधित असलेले शब्द लिहून काळा वेब दिलं जातं सेंटरला एक शब्द लिहून दाखवलेला असतो व त्याच्याशी रिलेटेड असलेला एक शब्द त्याच्या बाजूला लिहितात व इतर ठिकाणी चौकोन देतात व त्या चौकोनामध्ये आपल्याला त्याच्याशी संबंधित असलेले शब्द लिहून दाखवावे लागतात उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आता इथे एक चौकोन आलाय आणि इथं रिकामी जागा सोडलेली आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी ड्राही म्हणजे चालवणे आणि त्याच्याशी संबंधित शब्द या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे स्लोली तसंच आपल्याला पुढचा शब्द या दुसऱ्या चौकटीमध्ये लिहावा लागतो त्याच्यानंतर पुढची चौकट असते या चौकटीमध्ये सुद्धा आपल्याला इथं नवीन शब्द लिहावा लागतो ड्राईवशी संबंधित त्याच्यानंतर पुढची चौकट आहे या चौकटीमध्ये सुद्धा आपल्याला नवीन शब्द इथं लिहायचा असतो ड्राईवशी संबंधित आणि शेवटी एक आणखीन चौकट असते या चौकटीमध्ये सुद्धा ड्राहीव या शब्दाशी संबंधित असलेला शब्द लिहायचा एवढं लिहिल्यानंतर आपल्याला मार्क मिळणार असतात किती मार्क मिळणार असतात दोन किती मार्क दोन याच्या नंतरचा भाग आहे तो म्हणजे सहावी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन शब्दाची साखळी पूर्ण करायची असते परंतु त्या साखळीमध्ये प्रत्येक शब्द हा कोणता असावा नाऊन कधी आपल्याला नाऊन विचारतील कधी आपल्याला प्रो प्रो नाही व्हर्ब विचारतील ऍडजेक्टिव्ह विचारतील ऍडव्हर्ब विचारतील अशा पद्धतीची वर्ड चेन आपल्याला या ठिकाणी बनवायची आहे कंप्लीट करायची आहे पुढे सूचना दिली जाते ऍड फोर वर्ड्स चेनमध्ये किती शब्द मिळवायचे आहेत चार बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड आणि प्रत्येक शब्दाची सुरुवात ही दिलेल्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर आलेलं असतं त्या अक्षराने करायची असते याला एकूण गुण आहेत दोन आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ती कशी असते वर्ड चेन बघा एक सुरुवातीचा शब्द दिला जातो व त्या शब्दाच्या शेवटी आलेल्या अक्षरानुसार आपल्याला एक शब्द तयार करायचा असतो जी जी पासून आपल्याला शब्द तयार करता येईल गेट कोणता शब्द तयार करता येईल गेट जी ए टी ई गेट व याच्या नंतरचा शब्द तयार करता येईल आपल्याला दुसरा ई पासून त्याच्या शेवटी ई आलेला आहे ई डबल जी एग एक म्हणजे अंडी आणि जी पासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे काय शब्द तयार होईल जी पासून जी ओ ए गोट आणि टी पासून शब्द तयार करायचा आहे टायगर टी आय जी ई आर टायगर अशा पद्धतीने वर्ड चेन आपल्याला जी सूचना दिलेली आहे त्या पद्धतीनं बनवावी लागते आणि हे लिहून झाल्यावर आपल्याला मिळतात दोन मार्क विद्यार्थी मित्रांनो पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या प्रश्नात आपल्याला सहा ऍक्टिव्हिटी दिल्या जातात याच्यापैकी कि किती सोडवायचे आहेत चार किती सोडवायचे आहेत चार आणि याच्यानंतर पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये पुढची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन वन बी डू ॲज डायरेक्टेड सांगितलेल्या सूचनांप्रमाणे वाक्य बनवा कोणतेही एक एनी वन म्हणजे कोणतेही एक आता याच्यानंतर आपल्याला याला लिहिल्यानंतर किती मार्क मिळतात दोन याला मार्क आहेत दोन पहिली ऍक्टिव्हिटी असते अटेम्प्ट अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करा एनी वन फक्त कोणतेही एक सोडवायची आहे याच्यामध्ये आपल्याला ए मध्ये दिलं जातं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज आपल्याला एक फ्रेज दिली जाते व ती फ्रेज आपल्याला वा, अर्थपूर्ण वाक्यामध्ये वापरायची असते आणि ते वाक्य लिहून काढायचं असतं याला अर असतं बी काय अर आहे याला ऍड अ क्लॉज टू द फॉलोईंग सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्याला उपवाक्य जोडा टू एक्सपांड इट मिनिंगफुली आणि अर्थपूर्ण वाक्य जोडायचं असतं वाक्य दिलं जातं इथं वाक्य दिलंय आय वॉन्टेड टू नो आणि पुढं आपल्याला वाक्य जोडायचंय आय वॉन्टेड टू नो हाऊ टू इट मॅंगो असं वाक्य आपण जोडू शकतो आणि याला गुण असतात एक याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते दुसरी आणि याला सुद्धा सूचना असते अटेम्प्ट एनी वन याच्यामध्ये आपल्याला वाक्य दिलं जातं सूचना दिली जाते काय सूचना आहे ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड ऍड म्हणजे मिळवा प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग प्रत्यय आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय उपसर्ग आणि प्रत्यय जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे असतात आपल्याला या ठिकाणी दोन शब्द देतात पॉसिबल एक शब्द आहे आणि सेफ दुसरा शब्द आहे या शब्दांना आपण पॉसिबल जर शब्द घेतला तर याला आपण आय एम इम हा प्रिफिक्स जोडून नवीन शब्द तयार करू शकतो इम्पॉसिबल आणि दुसरा शब्द आहे सेफ सेफला आपण अनसेफ असं यू एन अन हा प्रत्यय जोडून तो नवीन शब्द तयार होतो अनसेफ असा शब्द तयार करू शकतो याच्यानंतर याच्यामध्ये ऑरची ऍक्टिव्हिटी असते दुसरी बी मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोविंग वर्ड्स खाली दिलेल्या शब्दांना आपल्या स्वतःच्या वाक्यात वापरायचंय आणि एक वाक्य तयार करायचंय दोन शब्द दिले जातात वरचे शब्द असतात हे आणि या शब्दापैकी एक शब्द आपल्याला आपल्या वाक्यात वापरायचं आप आणि वाक्य ते करून पुन्हा लिहायचं आहे याला गुण आहे एक याच्यानंतरची नंतरची ऍक्टिव्हिटी असते सेक्शन टू एक्च्युअल पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातील आप पॅसेज या ठिकाणी दिले जातात व याला एकूण गुण असतात वीस या सेक्शन टू मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन वन ए रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज खाली दिलेला उतारा वाचा आणि त्याच्यावरच्या कृती सोडवा एकूण गुण आहेत दहा टेन मार्क्स या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील दिल, सिन्पॅसे दिला जातो पंधरा ते वीस ओळीचा व याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटींना मार्क असतात दहा व याच्यामध्ये एकूण ऍक्टिव्हिटी असतात पाच त्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ए वन सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती व त्याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए टू कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती याच्यानंतर येथ्री ऍक्टिव्हिटी असते होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी म्हणजेच संग्रहावर आधारित असलेली ॲक्टिव्हिटी याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी असते ग्रॅमर ऍक्टिव्हिटी व्याकरणाची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्या उतार्यावर आधारित दोन वाक्य व्याकरणाची दिली जातात व त्याची उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागतात याच्यानंतर शेवटची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स कोणती ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची ऍक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये स्वतःच मत लिहायचं असतं स्वमत लिहायचं असत व याला एकूण गुण असतात दहा याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न दुसरा बी रीड द फॉलोविंग पॅसेज खाली दिलेला उतारावाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व त्याच्यावर आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटीज सोडवा याला गुण असतात दहा या ठिकाणी आपल्या आप पाठ्यपुस्तकातील एक पॅसेज दिला जातो त्याला आपण सीन पॅसेज म्हणतो पंधरा ते वीस वळींचा आणि याला गुण असतात दहा याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात पाच याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ए वन सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती याच्यानंतर ए टू ची ऍक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतरची ए थ्री कृती असते ऍक्टिव्हिटी असते होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी म्हणजेच संग्रहावर आधारित असलेली कृती याच्यामध्ये सर्वसाधारणपणे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नाऊन बनवा वर्भ बनवा अशा प्रकारच्या शब्दांशी संबंधित असलेल्या कृती विचारल्या जातात याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फोर ऍक्टिव्हिटी ग्रॅमर ऍक्टिव्हिटी या भागामध्ये आपल्याला आपल्याला दिलेल्या उतार्यातून दोन व्याकरणावर आधारित वाक्य दिली जातात व त्याची उत्तरं उत्तर, उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची असतात याच्यानंतरची शेवटी ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह पर्सनल रिस्पॉन्स सोमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी दिलेल्या ऍक्टिव्हिटीला अनुसरून चार ते पाच ओळीमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर हे लिहावं लागतं याच्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी आहे सेक्शन थ्री पोएट्रीची आणि याला एकूण गुण आहेत दहा किती गुण आहेत दहा सेक्शन टू मध्ये पोएट्री मध्ये पहिलाच प्रश्न असतो क्वेश्चन थ्री ए कोणता असतो क्वेश्चन थ्री ए रीड द फॉलोविंग एक्स्ट्रॅक्ट खाली दिलेला उतारा वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व त्याच्यावर आधारित असलेल्या कृती सोडवा याला एकूण गुण आहेत पाच किती गुण आहेत पाच याच्यामध्ये आपल्याला सिन पॅसे दिला जातो आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता असते सिन कविता सिन पोयम असते पाहिलेली कविता असते चार थे ते पाच कडव्यांची याला गुण आहेत पाच व याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात तीन यातली पहिली ऍक्टिव्हिटी असते सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी दोन गुणांसाठी यालाच म्हणतात साधी वस्तूनिष्ठ कृती व याच्यानंतरची ए टू ऍक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजेच मिश्र वस्तुनिष्ठ कृती याला गुण असतात दोन याच्यानंतर थ्री ऍक्टिव्हिटी असते नेम द फिगर ऑफ स्पीच म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन वाक्य दिले जातात कवितेतली व त्या वाक्यांमध्ये कोणता अलंकार आहे तो लिहावा लागतो याला एकूण गुण असतात एक आता याच्यानंतर आणि संपूर्ण ऍक्टिव्हिटीला गुण असतात पाच याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ती प्रश्न दुसरा बी क्वेश्चन टू बी रीड द फॉलोइंग पॅसेज खाली दिलेला उतारा वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व त्याच्या खालच्या कृती सोडवा व याला एकूण गुण असतात दहा किती गुण आहेत याला दहा किती गुण आहेत दहा या ठिकाणी आपल्याला सीन पोएम दिली जाते संपूर्ण पूर्णच्या पूर्ण कविता त्याच्या टायटल सहित आणि त्या कवितेच्या कविते कवी सहित पूर्णच्या पूर्ण कविता दिली जाते टेक्स्टबुक मधली पाठ्यपुस्तकातली गुण आहेत याला गुण किती आहेत किती आहेत याला गुण पाच किती गुण असतात पाच व याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी एकूण विचारतात पाच आणि याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ए वन पोयम टायटल कवितेचं नाव लिहावं लागतं ए टू ऍक्टिव्हिटी असते पोयट पोयट म्हणजे दिलेल्या कवितेच्या कवीचं कविते नाव लिहायचं असतं ए थ्री ऍक्टिव्हिटी असते राईम स्कीम म्हणजे यमक योजनेची ऍक्टिव्हिटी ए फोर ऍक्टिव्हिटी असते फिगर ऑफ स्पीच दिलेल्या कवितेतून एका अलंकाराचं नाव या ठिकाणी लिहायचं असतं ये फाईव्ह ऍक्टिव्हिटी असते थीम ऑर सेंट्रल आयडिया कवितेत कोणती थीम आहे कोणती सेंट्रल आयडिया आहे ती आपल्याला तीन ते चार वाक्यांमध्ये लिहावी लागते आणि याला ऍक्टिव्हिटीला मार्क असतात पाच याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते सेक्शन फोरमध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आपल्या आप पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे पॅसेज या ठिकाणी दिले जातात पंधरा गुण असतात या सेक्शनला याच्यामध्ये प्रश्न चौथा ए असतो काय असतो प्रश्न चौथा ए काय असतो प्रश्न चौथा ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज खाली दिलेला उत्तरावाचा व ऍक्टिव्हिटी लिहा याला गुण असतात दहा या ठिकाणी आपल्याला आपल्या आप पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा दिला जातो अनसिन पॅसेज आणि या उतार्याला मार्क असतात हा उतारा असतो पंधरा ते वीस ओळीचा आणि संपूर्ण ऍक्टिव्हिटीला मार्क असतात दहा याच्यावर आधारित पाच ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात व याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते वन ऍक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतर ऍक्टिव्हिटी असते ए टू ऍक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्चुअल ऍक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतर थ्री ऍक्टिव्हिटी असते हो कॅब्युलरी ऍक्टिव्हिटी म्हणजे शब्द संग्रहावर आधारित असलेली ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सर्वसाधारणपणे समानार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा नाऊन बनवा अनेकांना एक शब्द लिहा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या भागामध्ये विचारल्या जातात त्याच्यानंतर ये फोर ऍक्टिव्हिटी असते ग्रॅमर ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला आपल्या दिलेल्या उतार्यातील दोन वाक्य व्याकरणावर आधारित दिली जातात व त्याची उत्तर उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागतात याच्यानंतरची शेवटची ऍक्टिव्हिटी असते येईव्ह ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची ऍक्टिव्हिटी स्वमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी आणि या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कृतीला अनुसरून चार ते पाच ओळीमध्ये आपल्याला स्वतःच मत व्यक्त करायचं असतं आणि याला एकूण गुण असतात दहा किती गुण असतात दहा आता या नंतरची ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे क्वेश्चन फोर बी पाच गुणांसाठी याला पाच गुण असतात आणि याच्यामध्ये विचारतात समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन सारांश लेखनामध्ये सूचना याला सारांश लेखनाला पाच गुण असतात आणि याला सूचना दिली जाते काय सूचना असते ती आपण आता सूचना पाहू प्रश्न चौथा बी रीड पैसेज इन क्वेश्चन द फोर ए प्रश्न चार ए मध्ये दिलेला वाचा उतारा वाचा एंड राइट द समरी ऑफ इट आणि त्याची समरी लिहा सजेस्ट असुटेबल टाइटल टू युअर समरी आणि तुमच्या समरीला योग्य ते शीर्षक द्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पॉइंट आउट करतोय क्वेश्चन फोर ए वर अभव वर जो उतारा दिला असतो प्रश्न चौथा ए मध्ये त्या उतार्याची समरी म्हणजेच त्या उतार्याचा सारांश म्हणजे जर दहा ओळीचा पॅसेज असला तर आपल्याला तीन ओळीमध्ये तो सारांश लिहावा लागतो याला एकूण गुण असतात पाच याच्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन फायव्ह रायटिंग स्किल लेखन कौशल्यावर आधारित असलेली ऍक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला एकूण गुण आहेत वीस किती गुण आहेत वीस व याच्यामध्ये क्वेश्चन फाईव्ह ए असतो पाच गुणांसाठी याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा दोन ऍक्टिव्हिटी दिल्या जातात याच्यापैकी फक्त डू एनी वन ऑफ द फॉलोइंग त्याच्यापैकी एक ऍक्टिव्हिटी सोडवायची असते प्रश्न पाचवा ए कोणती ऍक्टिव्हिटी आहे प्रश्न पाचवा एमध्ये दोन ऍक्टिव्हिटी ए वन आणि ये वन मध्ये काय असतं ए वन मध्ये असतं लेटर रायटिंग आणि याला ऑर असतं लेटर रायटिंगच असतं परंतु याच्यामध्ये पाच मार्क असतात परंतु याच्यामध्ये लेटर कोणकोणते असतात ये वन मध्ये असत इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र आणि याला और असत टू फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र दोन पत्र आपल्याला या ठिकाणी दिली जातात लिहिण्यासाठी व त्याचं उत्तर आपल्याला इथं व्यवस्थित लिहायचं असतं प्रश्न पाचव्या ए मध्ये याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन फायव्ह बी याला गुण असतात पाच व या ठिकाणी सुद्धा प्रश्न पाचवा बी मध्ये सुद्धा दोन ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात बी वन आणि बी टू याच्यापैकी एकच लिहायची असते बी वन मध्ये असतं डायलॉग रायटिंग म्हणजे संभाषण लेखन आणि त्याला आर असतं बी टू ड्राफ्टिंग स्पीच म्हणजे भाषण तयार करणे आता आपण त्याचं स्वरूप कसं असतं ते पाहूया याला एकूण गुण असतात पाच आणि त्याचं स्वरूप असतं बी वन मध्ये असतो डायलॉग रायटिंगचा प्रश्न प्रश्न पाचवा बी याच्या याला एकूण गुण असतात पाच व याच्यामध्ये पहिला भाग असतो काय असतो पहिला भाग वन प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्सेस एकूण गुण असतात त्याला एक या ठिकाणी आपल्याला डायलॉग दिला असतो विस्कळीत क्रमाने तो आपल्याला योग्य क्रमाने मांडायचा असतो त्याला मार्क आहे एक गुण एक आहे एक गुण आहे त्याला किती गुण असतात त्याला एक याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते सेकंड ऍक्टिव्हिटी प्रश्न पाचव्या बी मध्ये सेकंड ऍक्टिव्हिटी आहे काय आहे कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग एक गुण खाली दिलेला डायलॉग असतो इथं चार संभाषणाची वाक्य आपल्याला लिहायची असतात दोन दिलेली असतात आणि दोन आपल्याला आपल्या पद्धतीने लिहायची असतात आणि याला एकूण गुण असतात याला एकूण गुण असतो एक याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न पाचव्या बी मध्ये तिसरी कोणती आहे याच्यामध्ये सूचना दिली जाते तिसरी राईट डायलॉग ऑफ मिनिमम सिक्स मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन मोरल एज्युकेशन इन द स्कूल सब्जेक्ट थ्री मार्क्स एखादा विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित आपल्याला डायलॉग तयार करायचा असतो कमीत कमी सहा संभाषणाची वाक्य या ठिकाणी लिहावी लागतात याला एकूण गुण असतात तीन याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे प्रश्न पाचव्या बी मधल्या बी वनला ऑर असलेली ऍक्टिव्हिटी बी टू ड्राफ्टिंग स्पीच प्रश्न पाचवा बी याला गुण असतात पाच याच्यामध्ये आपल्याला विषय दिला जातो बी टू बी टू प्रिपेअर अ स्पीच ऑन द नीड फॉर ट्री प्लॅन्ट ट्री प्लांटेशन यू मे यूज द फॉलोइंग पॉइंट एखादा विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित आपल्याला भाषण तयार करायचं असतं याला गुण असतात पाच याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न सहावा ए प्रश्न सहावा एमध्ये पाच गुण असतात त्या ॲक्टिव्हिटीला आणि इथं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटी असतात पाच गुणांसाठी व याच्यामध्ये भर्बल भर्बल याला, याला ये वन असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल पाच गुण असतात याला आणि याला आर असतं ये टू व्हर्बल टू नॉन व्हर्बल व यालाही पाच गुण असतात कसं असतं या भागामध्ये दोन ऍक्टिव्हिटी दिल्या जातात ए वन आणि ए टू याच्यापैकी एकाच उत्तर आपल्याला लिहायचं असतं ए वन ऍक्टिव्हिटी कशी असते व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे या भागामध्ये एखादा पॅसेज दिला जातो व त्या पॅशेचं उत्तर आपल्याला पाच मार्कासाठी लिहायचं असतं एक तर टेबलच्या स्वरूपात किंवा चार्टच्या स्वरूपात किंवा फ्लो चार्टच्या स्वरूपात किंवा ट्री डायग्रामच्या स्वरूपात किंवा वेबच्या याच्यापैकी एका स्वरूपामध्ये त्या पॅशेचं रूपांतर आपल्याला करावं लागतं आणि याला मार्क असतात पाच आता याच्यानंतरची चा ऍक्टिव्हिटी असते याच्यानंतरची ऍक्टिव्ह असते ऍक्टिव्हिटी असते ए टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल याच्यामध्ये आपल्याला टेबलच्या स्वरूपात माहिती दिली जाते किंवा चार्टच्या स्वरूपात माहिती दिली जाते किंवा फ्लो चार्टच्या स्वरूपात माहिती दिली जाते किंवा ट्री डायग्रामच्या स्वरूपात माहिती दिली जाते किंवा वेबच्या स्वरूपात माहिती दिली जाते व याला पाच गुण असतात व अशा प्रकारे दिलेली माहिती ही आपल्याला उतार्याच्या स्वरूपात लिहावी लागते कशाच्या स्वरूपात उतार्याच्या स्वरूपात व याला आर असतो याच्या नंतरचा प्रश्न असतो प्रश्न सहावा बी याला पाच गुण असतात याच्यामध्ये आपल्याला एक्सपर्न्ड द थीम याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी असतात पाच गुणांसाठी याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते बी वन न्यूज रायटिंग परत ऐका प्रश्न सहावा प्रश्न सहावा बी वन असतो न्यूज रायटिंग आणि त्याला आर असतं बी टू स्टोरी रायटिंग दोन्हीपैकी एकावर आधारित उत्तर लिहावं लागतं पाच गुण असतात एकूण ऍक्टिव्हिटीला आणि याच्या नंतरची ऍक्टिव्हिटी आपण पाहतोय बी वन न्यूज रायटिंग याच्यामध्ये काय असतं पाच गुणांसाठी प्रश्न सहाव्या बी मध्ये रीड द फॉलोईंग रीड द फॉलोईंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट व या ठिकाणी आपल्याला एक बातमी दिली जाते त्या बातमीचं आपल्याला हेडलाईन लिहावं लागतं डेटलाईन लिहावी लागते इंट्रो लिहावे लागते आणि शॉर्ट कंटिन्यू पॅसेज लिहावे लागतात याला गुण असतात पाच याला आर असतं बी टू स्टोरी रायटिंग प्रश्न साव्या बी मध्ये बी टू असतं स्टोरी रायटिंग पाच गुणांसाठी या भागामध्ये आपल्याला बी टू मध्ये कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिफन एंडिंग सजेस्ट सुटेबल टायटल कवित या ठिकाणी गोष्टीचा शेवट गोष्टीची सुरुवात किंवा गोष्टीचा मिडल पार्ट दिला जातो व त्याच्यावर आधारित आपल्याला गोष्ट लिहून त्या गोष्टीला टायटल म्हणजे शीर्षक द्यायचं असतं अशा पद्धतीने या ठिकाणी गोष्टीची शेवट आपल्याला दिलेला आहे व त्याच्यानुसार गोष्ट लिहावी लागते आता आणि याला किती गुण असतात पाच आणि आता शेवटचं सेक्शन असतं सेक्शन फोर स्किल डेव्हलपमेंट पाच गुणांसाठी आणि याच्यामध्ये प्रश्न सातवा असतो ट्रान्सलेशनचा पाच गुण असतात याला प्रश्न सातव्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आपल्याला खाली दिलेल्या शब्द असतात सहा त्यापैकी चार शब्दांचं आपल्या मातृभाषेमध्ये भाषांतर करायचं असतं त्याला दोन गुण असतात बघा स्पीस मेक लाहीव पुश आस्क आणि हॅबिट असे सहा शब्द दिले जातात व याच्यापैकी फक्त चार शब्द लिहायचे असतात प्रश्न सातव्या ए मध्ये व याला एकूण गुण असतात दोन याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न सातव्या बी मध्ये ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस इन टू युअर मेडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी वाक्य दिले जातात त्या वाक्यापैकी फक्त दोन वाक्य सोडवायची दोन मार्क आहेत बघा किती वाक्य दिली जातात एक दोन तीन आणि चार वाक्य दिले जातात त्या चार वाक्यापैकी फक्त दोन वाक्य सोडवायची असतात याच्यानंतर याला दोन गुण असतात हे आपल्याला माहीत आहे याच्यानंतर शेवटची ऍक्टिव्हिटी असते सी प्रश्न सातवा सी ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स ऑर प्रोहन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी म्हणी दिल्या जातात याच्यापैकी एका म्हणीचा अर्थ आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये लिहायचा असतो एक गुणांचा भाग आहे एक आणि दोन दोन म्हणी दिल्या जातात यांचे किंवा वाक्प्रचार दिले जातात ते आपल्याला आपल्या मातृभाषेत भाषांतर करायचं असतं आणि त्याला गुण असतो एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेसाठी सुविधा परंतु आपण जर या चॅनलवर खरच नवीन असाल आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण अतिशय कष्टाने का व्हिडिओ बनवलाय आणि या कष्टांचा फायदा सर्वांनाच व्हायला पाहिजे पाहिजे ना मग शेअर करा